बालगोपालांनो, बालमित्रांनो, आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे थांबला तो संपला। एक छोटेसे गाव होते, गावाच्या आसपास सृष्टी सौंदर्य भरपूर होते। गावाशेजारीच लागून भला मोठा डोंगर होता आणि गावातल्या एक गावकरी आज कितीतरी वर्ष त्या डोंगराला पाहत होता। त्या डोंगरावर जायची त्याची खूप इच्छा होत होती, पण कधी वेळच मिळाला नव्हता। म्हणून त्याने मनाशी ठरवले की उद्या डोंगरावर जायचेच। डोंगरावर जायला 4-5 तास लागणार होते। दुपारपर्यंत परत येण्यासाठी पहाटेच जावे लागणार होते। उद्या पहाटे लवकर डोंगर चढायला लागायचं हे ठरवून तो झोपायला गेला, पण काही केला त्याला झोपच येईना। शेवटी रात्री 3 वाजता तो उठला, कंदील हातात घेतला आणि तो घराबाहेर पडला। गावाबाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की आसपास सर्वत्र अंधारच आहे। कंदिलाच्या एवढ्याशा प्रकाशात डोंगर कसा चढायचा? हा विचार करीत तो एका झाडाखाली बसून सकाळ व्हायची वाट पाहू लागला। पहाटे पहाटे एक साधू तेथे आला। त्याला असं बसलेले पाहून साधूने त्याची अडचण विचारली। त्याने अंधाराचे कारण सांगताच साधू म्हणाला, तुम्ही चालणं सुरूच ठेवायला हवं होतं। कंदिलाच्या प्रकाशात जसे जसे तुम्ही पुढे जाल तसा तसा रस्ता तुम्हाला दिसला असता। आतापर्यंत तुम्ही तुमच्या इप्सित जागी म्हणजेच डोंगरावर पोहोचला असता। पावलापुरता प्रकाश मिळाला तरी सर्व जग पालथे घालता येते। तर तात्पर्य असे की जीवनात जर यशाचे शिखर गाठायचे असल्यास सतत पुढचा मार्ग धरावा। त्यासाठी कशाची वाट पाहता थांबू नये, कारण थांबला तो संपला। तर बालमित्रांनो, आवडेल ना तुम्हाला ही गोष्ट? Jai Jai Ganapati Guru 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 Jai Jai Ganapati Guru
Thank you.